जितेंद्र आभार के ट्वीट पर मनसे थाने पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव की प्रतिक्रिया सामने आई है। दरअसल जितेंद्र आभार ने एक ट्वीट में ये लिखा कि मुझे हर हर महादेव फिल्म विरोध करते हुए फंसाने की कोशिश की गई थी। धारा 354 के तहत मुझ पर FIR दर्ज किया गया था और मुझे फंसाने की कोशिश की गई थी, झूठे आरोपों में फंसाने की कोशिश की गई थी। जिसके बाद आज मनसे थाना पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने इस पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि जितेंद्र आभाड़, हम महिलाओं के कंधों पर बंदूक रखकर राजनीति नहीं करते। आपकी सरकार ने मुझ पर झूठा आरोप दायर किया था। अविनाश जाधव ने साफ शब्दों में कहा कि जितेंद्र आभाड़ जी, अपने जो कर्म किया है उसका भुगतान कीजिए, हमने किसी पर झूठा आरोप नहीं लगाया। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलंय आणि त्या ट्विट मध्ये असं म्हटलंय की हर हर महादेव पिक्चरच्या वेळेला जो काही प्रसंग घडला त्यावेळेला ज्याने तक्रार केली, परिषद दुर्वे याच्या पत्नीनं कुठल्या तरी नगरसेवकाला असं सांगितलं की मला 354 गुन्हा दाखल करायला लावत होते आणि ठाण्याच्या एका नेत्याने मुंबईच्या एका मोठ्या नेत्याला फोन लावून दिला होता। मी आता परिषदच्या बायकोशी या विषयावर बोललो तर ती म्हणाली की असं मी कोणालाही म्हटलेलं नाही, जितेंद्र आव्हाड खोटं बोलतात आणि ते उद्या त्यांची भूमिका देखील मांडणार आहे त्या सगळ्या विषयावर। परंतु जितेंद्र आव्हाडांना मी सांगतो की ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवशी रात्री 2 वाजता मी वर्तक नगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI निकम यांना स्वतः जाऊन भेटलो। निकम साहेबांना मी सांगितलं होतं, साहेब व्हिडिओ नीट पहा, जे यात असतील त्यांचीच नावं घ्या, एखादा व्यक्ती तुम्हाला असं वाटेल यात नाहीये तर त्याचं नाव घेऊ नका। हे मी नाव घेऊन सांगतोय, सिनियर PI निकम यांना मी रात्री 2 वाजता भेटलो। आणखी त्यांच्या बाजूला एक ऑफिसर बसला होता, तो देखील माझ्याशी त्यावेळेला बोलला होता की अविनाश गुन्हा दाखल झालाय म्हणून, ठीक आहे। सो आम्ही आमच्या आई वडिलांनी किंवा माझ्या नेत्याने महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हाला राजकारण करायला शिकवलेलं नाहीये। 354 तुमच्यावर दाखल करून आम्हाला काही आनंद मिळणार नाही, जे तुम्ही केलं त्या कर्माची फलं तुम्ही भोगाल, परंतु आम्ही अशी खोटी कामं करत नाही। आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत, आम्ही आमच्यामध्ये आमच्या कुठल्याच पदाधिकाऱ्यावर आज तगायत कुठल्या महिलेला पुढे करून गुन्हा दाखल करायचा इतिहास नाहीये, पण तुमच्याकडे आहे, तुमच्या पक्षात तो इतिहास आहे, आमच्या पक्षात तो इतिहास नाही। आव्हाडांनी ट्विट करायची जी काय घाणेरडी सवय ना, जर 10 मिनिटांनी ट्विट करून लोकांना सांगणं, असे जर ट्विट आम्ही करायला लागलो ना तर आव्हाडांना ते भारी पडेल। आव्हाडांना विनंती आहे की खोटे आरोप आमच्यावर लावू नका, आमच्या रक्तात महिलांना पुढे करून गुन्हे दाखल करणं हे आमच्या रक्तात नाही। निकम सिनियर PI वर्तक नगर पोलीस स्टेशन यांना जाऊन विचारा की अविनाश जाधव रात्री 2 वाजता येऊन काय बोलला होता। खोटी कामं करायला आम्ही शिकवली नाही, खोटं कामं करायला जर आम्हाला आमच्या नेत्याने आम्हाला आमच्या पक्षाने शिकवलं असतं, आमच्या आई वडिलांनी शिकवलं असतं ना, तर आज अविनाश जाधव आमदार असता। तुर्तास थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।